नमस्कार, मी प्रीती, DNA मराठीमध्ये आपले स्वागत. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे चन्नप्पा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावात सामाजिक कार्यकर्ते व मैत्री ग्रुपचे अध्यक्ष सागर गौसने मराठा यांनी 26 वर्षाच्या सैन्यदलातून निवृत्त झालेले सुभेदार राजेंद्र ढगे यांची गावातून मिरवणूक काढून सत्कार केला. तसेच चन्नप्पा मंदिर समोर, तुळजाभवानी मंदिर समोर 100 झाडे, वड, चाफा, पिंपळ, जांभूळ व नारळ अशा झाडांचे वृक्षारोपण केले. पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य विजयसिंह गोलेकर, सत्कारमूर्ती सुभेदार राजेंद्र ढगे, पत्रकार काव्यांजली माने, पुणे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्स पाळून कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मैत्री ग्रुपचे अध्यक्ष सागर गौसने मराठा म्हणाले, पिंपळगाव उंडा येथे दरवर्षी सामाजिक कार्यक्रम मैत्री ग्रुपच्या वतीने आयोजित केले जातात. कोरोनाच्या काळात सॅनिटायझर, किराणा, धान्य व मास्कचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनाची दुसरी लाट असल्याने कार्यक्रमाला मोठे स्वरूप देता आले नाही. गावचे दैवत चन्नप्पा महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सैन्यदलात 26 वर्ष देशसेवा केलेले सुभेदार राजेंद्र ढगे यांचा गौरव होणे आवश्यक आहे. त्यामुळे मैत्री ग्रुपच्या व ग्रामस्थांच्या वतीने मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार येणार होते, पण ऐनवेळी त्यांना पुणे येथे जावे लागले. तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो, असे सागर गवसने मराठा म्हणाले. यावेळी पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, युवा नेते विजयसिंह गोलेकर यांनी मनोगत व्यक्त करून मैत्री ग्रुपचे अध्यक्ष सागर गवसने मराठा यांनी चन्नप्पा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सैन्यातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैनिक राजेंद्र ढगे यांचा सत्कार केला. यापुढे आम्ही आमच्या परिसरात असेच उपक्रम राबवून देशसेवा करणाऱ्यांना प्रेरणा देण्याचे काम करण्याची ग्वाही दिली आहे. आणि मेजरने केलेलं आयुष्यभराचं काम आपल्या स्वतः गावी त्याची कुठंतरी पोच पावते राहावे, त्यांचा तो इतरांना आदर्श द्यावा अशा पद्धतीने कार्यक्रम गोड कार्यक्रम झाला. कार्यक्रम अत्यंत बऱ्याच वेळ झालं चालू आहे. खरं तर आता गोलेकर अण्णांनी सांगितलं तसं आमदार साहेब यांनी ती चौली तरी सुद्धा आमदार साहेब मला म्हणले मी 3 तारखेला जाऊन त्यांचे वडील वारले तिथं सांतवनपूर भेट देणार आहेत, तुमचाही सत्कार करण्यासाठी तुमच्या गावात येणार आहेत असा परत शब्द त्यांनी आज या ठिकाणी दिला आहे. 3 तारखेला योग आला तर आम्ही परत त्यांच्याबरोबर येऊ, नाही आला तरी. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.